मेघावरती आम्हालाच एके दिवशी ढकलून दिलं असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलंय. भारतीय जनता पक्षात माणसांना कमी नाही, पक्षात माणसं येत होती आणि मी जीव मुठी धरून बसलो होतो असंही दानवे म्हणालेत. भारतीय जनता पक्षात माणसांना कमी नाही, पक्षात माणसं येत होती आणि मी जीव मुठी धरून बसलो होतो. मेगा भरती चालली, भीती अशी वाटते की भरती एके दिवशी आम्हालाच ढकलून देईल बाहेर असं दानवे म्हणताच कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकल्या. जे कार्यकर्ते पार्टी बदलून आपल्या पार्टीत आले ते कार्यकर्ते सहज नाही आले, विचार करून आले जाऊ का, गेल्यावर जमन का, हे सांभाळून घेतील का, राज्य झोपत नाही या गावात त्या गावात या गावात. पण बिचाऱ्याने हिंमत केली आले. माझी जुन्या कार्यकर्त्याला आग्रहाची विनंती आहे की जुन्या कार्यकर्त्यांना नवीन कार्यकर्ते जुन्या कार्यकर्त्यांनी नवीन कार्यकर्त्याला बैलासारखे शिंग नका मारू, सामावून घ्या सामावून घ्या. भारतीय जनता पार्टी एक महासमुद्र आहे. या समुद्रामध्ये अनेक नद्या येऊन मिळतात. मुळशीची मिळती, शिरूरची मिळती, मावळची मिळती. आणि एकदा का या नद्या त्या समुद्रात येऊन मिळाल्या रे, आणि तुम्ही जर म्हणलं की आमच्या मावळच्या नदीचं पाणी आम्हाला बाहेर काढायचं, पाणी सापडू शकत ते कारण ते समुद्रात विलीन झालेलं असतं. कार्यकर्त्यांनी आणि जुन्या कार्यकर्त्यांनी एकत्र होऊन पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचं काम करायचं आहे. आता आपल्यावर टीका बिकाही कमी होत नाही. काय टीका उरायली की आमच्या कार्यकर्त्याला थाक दाखवून भारतीय जनता पक्षाचे नेते हे तुमच्या पक्षात घेऊन आलेत, भाजपमध्ये घेऊन आलेत. अरे थाक आम्ही दाखवत नाही, पण तुमच्या वरच्या राहुल गांधीनं जर राजीनामा दिला असल आणि 2 महिने मागं घेत नसल, लोक समजवायला जाते तरी नको नको म्हणत असल, तर खालच्या कार्यकर्त्याला वाटत जर वर्माईच बिघडली तर आपलं काय खरंय. आणि त्याच्यामुळं जिथं आपली सोय लागत तिथं जाण्याचा ते कार्यकर्ते प्रयत्न करतात. आम्ही धाक दाखवत नाही. आजच्या वर्तमानपत्रात वाचलं मी आज 12 मध्ये मला कोणतरी सांगितलं तुम्हाला काळे झेंडे दाखवले दाखवणार आज मावळमध्ये. आता काळे झेंडे दाखवणं हा आमचा धंदा होता, त्यांचं स्वागत करतो मी त्यांचं. ते आज मला बी काळे झेंडे दिसणार आहे, पण मला काही दिसले नाही काळे झेंडे. तर हा आमचा धंदा होता. काय करतात तो बँकेच्या 70 लोकांवर ईडीनं केसेस दाखल केल्या. आणि शरद पवार काल असं म्हटले की निवडणुका जवळ आल्याचा तो परिणाम आहे आणि आम्हाला जो प्रतिसाद मिळतो तो पाहून भारतीय जनता पक्षाचे नेते असं करायला लागले. कार्यकर्त्यांनो, पवार फॅमिलीचा तुमच्याशी फार जवळून संबंध आहे. जेव्हा तुम्हाला कोणी असं विचारलं ना तेव्हा पहिलं एक उत्तर द्या की जे MSC बँकेचे गुन्हे दाखल उरले ते आज नाही आहे. पृथ्वीराज चव्हाण या राज्याचे मुख्यमंत्री असताना ही MSC बँक त्यांनी बरखास्त केली, त्यांनी बरखास्त केली. आणि तेव्हा अजितदादा डायरेक्टर होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं बरखास्त केली, सेक्शन 11 या बँकेला लावला, ऑडिटरना ऑडिटमध्ये दोष काढला. काय दोष काढला की 13 कारखान्याला 1,000 कोटीपेक्षा जास्त कर्ज तुम्ही दिलं, ते कारखाने दिवाळखोरीत निघाले आणि ते कारखाने विकत घेणारे कोण, तर ज्यांनी त्या कारखान्याचा दिवाळ काढलं ते. आणि त्यांना कर्ज कोणा दिला पुन्हा, तर याच बँकेनं कर्ज दिला. म्हणजे दिवाळीत निघालेल्या कारखान्याला घेतलं कोणा काढणारांना कर्ज कोण दिलं की दिवाळ्यात निघली त्यांना. आता इतक्या सोप्या शब्दात मी तुम्हाला समजून सांगितलं, एवढंच द्यायला सांगा फक्त. भीती दापूर आहे, आम्ही भीती दापूर आहे. आणि या मतदारसंघामध्ये कृष्णराव भेगडे आमदार होते. कृष्णराव भेगडे कोण भीता केली भाजपवाल्यांनी, मला वाटतं खरेदी विक्री संघाचे काही ते डायरेक्टर होते. डायरेक्टर